छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅश फॉर वोटचा एक प्रकार उघडकीला आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांना 1000 देण्याचं आमिष दाखवलं जात होतं. मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती आणि त्यांचं मतदार कार्ड सुद्धा घेतलं जात होतं. हा सगळा प्रकार एका व्यक्तीनं लपून रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ व्हायरल केला. तसंच पोलिसांनी याची माहिती सुद्धा दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतलंय. हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर चांगलाच गोंधळ घातला. दलित मुस्लिम मतदान होत नाही हे त्यांच्या लक्षात आलंय समोरच्या कॅन्डिडेटच्या याच्यामध्ये आमदार संजय शिरसाटच्या याच्यामध्ये. तर त्यांनी काही लोक वार्डात सोडलेत जे कार्ड घ्यायचे नागरिक असून वोटिंग कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल ते घ्यायचं 1500 रुपये द्यायचे आणि नंतर शाई लावायची 1500 रुपये द्यायचे. वोटिंग होऊ नये म्हणजे लोकशाहीला घातक म्हणजे या घटनेच्या विरोधात हे कृत्य आहे. लोकशाही मजबूत करण्याच्याऐवजी लोकशाही खिळखिळ करण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये जे काही मतातून निवडलं जातं तर मतदान होऊ नये देणं म्हणजे हा एक अधिकारावरती गदा आणणं. याच्यावर कडक ॲक्शन झाली पाहिजे, चौकशी पूर्ण झाली पाहिजे. अशा लोकांनी आता हा जो माणूस पकडला याच्याकडे 100 कार्ड येणं जमा करून आवडी नेले सकाळी, दुसरे कार्ड न्यायला आला होता आणि एक त्यांचं कोणतरी मोर्के त्या मोर्केकडे देते 5000 कार्ड त्याच्याकडे आता जमा झालेले. दरम्यान या सगळ्या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले. तर त्यांनी ट्विट करत गंभीर आरोप केलेला आहे. अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला. नेमकं काय म्हटलंय पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोटाला शाई लावून निवडणूक ओळखपत्र जमा करून पैसे वाटले जात आहेत. पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जप्त केली आहे. 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोन नंतर सोडण्यात आल्याची माहिती मिळते. निवडणूक आयोगाला छत्रपती संभाजीनगरात निपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाही कुणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.